नमस्कार, आज आपण दीक्षाभूमी परिसरात उभे आहे आणि आपण बघू शकता माझ्या मागे जे आहे भव्य विरोध प्रदर्शन जे आहे इथे सुरू आहे. सरकारने जे आहे राज्य सरकारने 210 कोटीचा निधी जो आहे तो सँक्शन केला गेलेला आहे दीक्षाभूमीच्या विकासासाठी आणि त्याच अंतर्गत जे आहे इथे दीक्षाभूमीच्या आत अंडरग्राउंड पार्किंग करण्याची जी आहे ते काम सुरू केलेलं आहे. पण कुठेतरी याला आंबेडकरी समाजाचा जो आहे तो विरोध होताना दिसत आहे. आज इथे हजारोच्या संख्येने लोक उपस्थित आहे आणि विरोध दर्शवला जात आहे. ही अंडर पार्किंग जी आहे ही लोकांना इथे नको आहे. नागपूरच नव्हे तर इथे पूर्ण महाराष्ट्रातून हजारो लोक आलेले आहे आणि इथे भव्य विरोध प्रदर्शन जे आहे ते केले जात आहे. आपण बघू शकता व्हिज्युअलच्या माध्यमातून की इथे जे काम सुरू आहे त्याला कशा प्रकारे जो विरोध जो आहे तो केला जातो आहे. इथे जाळपोळ सुद्धा केली जात आहे. जे इथे खांब लावण्यात आलेले आहे, जे इथे गड्डे करण्यात आलेले आहे मोठे मोठे, कुठे कुठे लोक त्याला बुजवण्याचं काम जे आहे ते करत आहे. आतमध्ये जे आहे ते मीटिंगची तयारी सुरू झालेली आहे. प्रशासन आणि जे समिती आहे त्यांच्यामध्ये मीटिंग साठी तयारी होत आहे. काही आंबेडकरी समुदायाचे जे लोक आहे ते तिथे उपस्थित आहे. मात्र लोक जे आहे आक्रोशित झालेले आहे आणि भव्य जो विरोध प्रदर्शन आहे तो इथे चालू झालेला आहे. आपण इकडे बघू शकता कशा प्रकारे जाळपोळ सुरू आहे आणि जे काम सुरू आहे ते बंद करण्याची जी तयारी आहे ही कुठे ना कुठे आंबेडकरी जनता करीत आहे. आपण बघू शकता की इथे जो आहे एवढा मोठा गड्डा केलेला आहे आणि लोक जे आहे ते काळ्या आणि जे हातात वस्तू मिळतात ते टाकून बुजवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. काम थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे. कॅमेरा पर्सन रोशन भोकळेसह मी स्वीटी कांद्रीकर, VKB न्यूज नागपूर. परत कुठून? मी रीना गणवीर आहे. मी इथेच माझं घर आहे रामेश्वरीला आणि दीक्षाभूमीला मी लहानपणापासून बघत आहे. तर दीक्षाभूमी इतकी अतिशय सुंदर आणि बाबासाहेबांची इतकी छान देणगी आहे, प्रेरणास्थान आहे आपल्या आमच्यासाठी. तर या प्रेरणास्थानाला आणि एवढ्या सुंदर परिसराला तुम्ही हे खोदून गड्डे करून ह्या सगळ्या माती ओलांडून तुम्ही करायचं काय? तुम्हाला जर तुम्हाला काही चांगलं करायचं आहे तर मला वाटतं तुम्ही यांचं सौंदर्यीकरण करा. जिथे काही लागलेलं आहे, तुटलेलं आहे, जिथे जंग खाल्लेली वस्तू आहे त्याचं काय करा. आणि जर तुम्हाला एवढेच पैसे घालवायचे तर जे या विकास कार्याला पूर्ण लोकांचा विरोध नाही आहे. फक्त ही जी पार्किंग आहे आणि ती पार्किंग 3.5 एकर मध्ये ते भूमिगत पार्किंग त्यांनी इथे केलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे. जेव्हा की दीक्षाभूमीवरती लाखोच्या संख्येमध्ये लोक येतात 14 ऑक्टोबरला धम्मचक्र सोहळ्याला, आपण पाहिलं असेल की गोवारीच्या त्या मोर्चामध्ये चेंगराचेंगरीमुळे 113 गोवारी अगदी स्पॉटवर मरण पावले केवळ चेंगराचेंगरीमुळे. इथे लाखो लोकांचा दबाव असेल आणि त्या महिन्यामध्ये पाऊस येत असतो आणि पावसाच्या त्या शेल्टरसाठी जर ते आतमध्ये घुसले त्यांना श्वास कोंबला त्यांना आणि जर समजून त्या चेंगराचेंगरी झाली
तर खूप मोठा अपघात या ठिकाणी होऊ शकतो। या पार्किंगच्या मुळे आता महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठल्याही धार्मिक स्थळामध्ये अगदी स्तूपाच्या किंवा मंदिर किंवा जे असेल त्याच्या समोर प्राईम लेवलवरती पार्किंग नाही आहे, मग इथेच त्यांनी पार्किंगची व्यवस्था का केली? दुसरी गोष्ट, स्मारक समिती जी दीक्षाभूमीची आहे त्यांची या बाबतीमध्ये अत्यंत चुकीची भूमिका आहे। हे जे महाविद्यालय आहे ही जागा दीक्षाभूमी स्मारक समितीसाठी आहे, मग त्यांनी इतके वर्ष या ठिकाणी महाविद्यालय चालवून त्यांनी धंदा केला, इतर ज्या शैक्षणिक संस्था आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्यांनी स्वतःच्या भरोश्यावरती त्यांनी जमीन विकत घेतली, त्यांनी आपल्या इमारती आणि तिकडे त्यांनी कॉलेजचा व्यवसाय केला, हे इथे अनेक वर्षापासून इथे व्यवसाय करत आहेत, अगोदरच जागा कमी पडत आहेत, तर त्यांनी अगोदर हा धंदा इथून बंद करावा, हे ज्या कॉलेजच्या इमारती आहेत त्यांनी दुसरीकडे हलवावा, दुसरीकडे जागा घ्यावी आणि हा व्यवसाय त्यांनी करावा। तिसरी महत्वाची गोष्ट सांगतो मी की इथे बोधिवृक्ष आहे आणि हा बोधिवृक्ष आंतरराष्ट्रीय जागतिक दर्जाचा बोधिवृक्ष आहे। हे बांधकाम केल्यामुळे शेकडो त्या बोधिवृक्षाच्या मुळं आहेत त्या जळासकट नष्ट झालेला आहे, आणि तो बोधिवृक्ष जर नष्ट झाला तर भावना लोकांच्या अधिक तीव्र होतील, हे काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे, त्यांनी लोकांना विश्वासात घेऊन केलं नाही, म्हणून हा लोकांच्या तीव्र भावना आहे, त्यांनी यावर त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा आणि पर्याय व्यवस्था करावी। बिलकुल, स्मारक समितीच्या विरोधामध्ये आहो आणि सरकारच्या पण विरोधामध्ये, दोन्हीच्या विरोधामध्ये आहो, कारण संबंध महाराष्ट्रामध्ये आणि देशात अशा प्रकारची पार्किंग कुठल्याही धार्मिक स्थळासाठी नसताना इथेच का करण्यात आली? त्याला मागे करता आली असती, मागे जे ऑडिटोरियम आहे तिकडे क्रिकेट खेळतात त्या बाजूला ही पार्किंग त्यांना करता आली असती, तिथे का केली नाही त्यांनी? म्हणून आमचा विरोध आहे। मित्रांनो, तुम्हाला मी एक 100% सत्य सांगू इच्छितो, मला तुम्ही सांगा आतापर्यंत जेवढे काही धार्मिक स्थळ आहे कोणत्या धार्मिक स्थळाच्या आतमध्ये पार्किंग आहे? अरे आमच्या दीक्षाभूमीच्या आतमध्ये पार्किंग का? अरे तुम्ही ही जी माती आहे, ही माती म्हणजे आमची प्रेरणा भूमी आहे, आमची क्रांती भूमी आहे, ही आमची पावन भूमी आहे, या मातीला तुम्ही कुठे नेऊन टाकत आहात? अरे मूर्खांनो, या समितीच्या लोकांना मी म्हणतो, हे मूर्खांनो, मागच्या 60-70 वर्षापासून का झोपी झोपा लावणार तुम्ही? अजूनपर्यंत या दीक्षाभूमी परिसरावर दीक्षाभूमीचं नाव 7-12 वर का नाही आहे? आणि आम्ही यांना निवडून दिलेलं आहे, या स्मारक समितीला बरखास्त करा, जर या स्मारकाची बरखास्त नाही झाली ना तर हे लोक खाऊन तीन आणि या सगळ्यांचं जीणं मुश्किल करून टाकतील स्मारक समितीच्या लोकांना। समिती हटाव, दीक्षाभूमी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करण्यात आली होती, त्या पिटिशनच्या माध्यमातून इथे डेव्हलपमेंटसाठी 200 करोड रुपये सँक्शन करण्यात आले होते, मात्र एवढे मोठे इंजिनियर आपल्या समाजाचे या लोकांच्या नजर लक्षात का नाही आलं? ज्या गुंबदच्या बाजूने तुम्ही आतमध्ये पार्किंग करत आहात याचं विद्रुपीकरण तुम्ही पाहत आहात, हजारो लोक इथे उपस्थित आहेत। पहा, पार्किंगचा आम्हाला विरोध नाही आहे आणि डेव्हलपमेंटचाही आम्हाला विरोध नाही आहे, पण हे ज्या पद्धतीने होऊन राहिलं आहे ते चुकीची पद्धत आहे। सर्वात आधी म्हणजे ही जी जागा आहे स्मारक समितीची, त्याचा 7-12 आमच्या नावावर नाही आहे, तर सर्वात आधी 7-12 आमच्या नावावर करायला पाहिजे स्मारक समितीने, आणि हे जे काम होऊन राहिलं आहे तर हे सर्व चुकीच्या मार्गाने होऊन राहिलं आणि लोकांना काही सांगितलं नाही आहे, काही नाही आहे, आणि लोकांच्या भावना याच्यामध्ये दुखावलेल्या आहेत। आम्हाला सध्या पार्किंगची काहीच आवश्यकता नाही आहे, आम्हाला इथे डेव्हलपमेंट पाहिजे, डेव्हलपमेंट म्हणजे चांगल्या प्रकारे आमच्या दीक्षाभूमीवर बरेच दुरून दुरून लोक येतात, अनेक राज्यातून लोक येतात, त्यांना राहण्यासाठी जागा नाही आहे। समजा हे पार्किंगची जागा जर दिली तर हे दीक्षाभूमीवर आमचे जे दसऱ्याच्या दिवशी येणारे लोक आहेत ते कुठे थांबतील? तर याची म्हणजे हे करायला पाहिजेत। आणि स्मारक समितीने पुन्हा आमच्या बौद्ध बांधवांना याच्या बाबतीमध्ये काही सांगितलेलं नाही आहे आणि चुकीचं धोरण केलेलं आहे, आणि पार्किंगची काहीच आवश्यकता नाही आम्हाला, हे चुकीचं धोरण आहे। एक कुठेतरी या पार्किंगला म्हणजे त्यांचा विरोध आहे आणि कोणी काही लोक जे आहेत ते समर्थन दाखवत आहेत, तुमचं काय म्हणणं आहे यावर? सहसा विरोध सर्वांचाच आहे, विजयादशमीच्या दिवशी हजारो लोक येतात आणि त्यांना बसायला जागा कमी पडते आणि ते पार्किंग करून कुठं लोक बसतील, आणि म्हणून सर्व लोकांचा विचार राहते की ती पार्किंग नाही व्हायला पाहिजे। आणि काही लोक जे आहेत ते स्मारक समितीचा विरोध करत आहे आणि हे काम जे आहे ते जनवरी फरवरी पासून सुरू झालंय आणि आता हे एवढं काम सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य लोकांना माहिती नव्हतं या अंदरूनी काम सुरू झालं, आता लोकांपर्यंत मेसेज पोहोचला त्यामुळे लोक जागृत झाले। माझं नाव आहे मराठीमध्ये चालेल, माझं नाव सुदर्शन पाटील आहे। मला काय सांगाल, ज्या प्रकारचं आंदोलन सुरू आहे, सरकारने दखल घेतली आहे, आता न्यू डेव्हलपमेंट आहे की या प्रोजेक्टला स्टे दिला, स्टे जरी दिला असेल पण हे आमचे काय नावानी आहे, दीक्षाभूमी।
दीक्षाभूमी कशी असायला पाहिजे, इथे फुल बिल्डिंग बनून भूमी होते का ती? नाही, आमची बिल्डिंग आहे, जे स्तूप दिसत आहे हे आमचं मेन श्रद्धास्थान आहे, आम्ही इथे अभिवादन करायला येतो. तर केवळ आम्हीच येत नाही तर पूर्ण देशातले सर्वांगिक लोक येतात. आता सर्वांगिक मधले म्हणलं म्हणजे कोण, तर सर्वांगिक मधले काही बाकीचे प्रवर्गातले लोक जे बघायला येतात, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं काही विचार जे काही प्रणाली जे आहे ते ज्यांना समजतं ते लोक सुद्धा येतात, आणि बौद्धिष्ट तर पूर्णतःही येतात. आता इथे इतकी जागाही असून आम्हाला जागा अपुरी पडते. आम्ही कमसे कम 4 किलोमीटरच्या अंतरावर गाड्या ठेवून आम्ही दरवेळेस येतो. इथे पाऊस जरी येत असेल तरी आम्ही पाऊस सहन करण्याची आमची ताकद दरवेळेस असते. आम्हाला काही एकंदरीत मागणी आपली ही आहे की विकास कार्य थांबलं पाहिजे. बस हे विकास कार्य आम्हाला नको, झकास दाखवण्यापुरता नको. आम्हाला भूमी पाहिजे, आम्हाला भूमी म्हणजे भूमी म्हणजे ऍज इट इज म्हणजे बांधायचं. इतक्या वर्ष ते बाजूची जे केंद्र सरकारची जे जमीन आहे पंजाबराव कोणती जे भूमी असेल ते XYZ ते भूमी तिथे बांधायला पाहिजे होतं तुम्ही. हा ते सर्व भरपूर जागा आहे आणि आम्हालाही काही उर्वरित जागा आम्हाला काही वापरायला मिळाली असती ते करायला पाहिजे होतं. बस एवढीच आमची मागणी आहे, जास्त बोलण्यात काही. आंदोलन आहे आज नागपूर दीक्षाभूमी येथे. संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण देशातून लोक आलेले आहे. या प्रशासनाला माहित नाही, आज रेल्वे स्टेशन घ्या, सर्व दीक्षाभूमीचा परिसर घ्या, सकाळ 9 वाजतापासून या ठिकाणी आंदोलन चालू आहे. लोकांची एकच मागणी आहे की ज्या ठिकाणी लाखो करोडो रुपयाचे पुस्तकं विकत होते त्या ठिकाणी आणि पार्किंग करून या गोरगरीब लोकांना त्याच्यापासून वंचित केलेलं आहे, आणि त्या ठिकाणी त्या न्याय हक्क मागण्यासाठी आज या ठिकाणी सर्व जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे. आणि चॅनलच्या माध्यमातून तुमचं खूप अभिनंदन करतो की तुम्ही हे न्यूज चॅनल पूर्ण भारतभर गाजून आपल्या भावना व्यक्त केलेल्या लोकांच्या आपल्या भीमसैनिकांच्या भावना व्यक्त केल्या. या ठिकाणी सध्याच स्मारक समितीचे लोक आले आहेत, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, पण ते आश्वासन पूर्ण झालं पाहिजे. तात्काळ ही माती वगैरे क्रिया जशी पहिले होती त्याच ठिकाणी तशी झाली पाहिजे असं जनसमुदायाची मागणी आहे मॅडम. आणि तुमच्या चॅनलला न झाल्या तर पुन्हा येणार आंदोलन होणारच आहे, कारण की लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहे. आज या ठिकाणी जागरूक न आले नाही व्हायला पाहिजे होती, पण लोकांना ना इलाज असं ते सर्व पाट्या वगैरे झाडून टाकल्या. आणि हे भूमी शांतीची भूमी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हा कारवा त्यांनी म्हटलं आहे की हा कारवा मी इथपर्यंत आणलेला आहे, तुम्ही कदापि हा कारवा मागे नेता कामा नये, तुम्हाला न्यायचं असेल तर समोर न्या पण मागे येता कामा नये. म्हणून हे सर्व भीम सैनिक त्या ठिकाणी येऊन आपल्या भावना व्यक्त करत आहे. सर्वांना जय भीम. राज्य सरकारने स्थगिती द्या नका देऊ त्याचा काही प्रश्न नाही. आंबेडकरी जनतेने जे आंदोलन केलं त्याचा विजय आहे या ठिकाणी. आणि निश्चितच त्या ठिकाणी जे पार्किंगचं जे काम होतं ते बंद पाडलात, आणि उद्यापासून त्या ठिकाणी एक शांततेचं वातावरण शहरामध्ये राहणार आहे. दीक्षाभूमीवर कुठेही आम्हाला जाडपण नको, दीक्षाभूमीवर आम्हाला शांती हवी आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरण स्पर्शाने ही पवित्र भूमी, तथागताच्या विचाराने ही पवित्र भूमी झालेली आहे. त्या ठिकाणी कुठलाही त्या ठिकाणी आज तो हे नको, आज या ठिकाणी निर्णय झाल्यामुळे या ठिकाणी आंबेडकरी जनतेचा त्या ठिकाणी आभार मानायला पाहिजे की एकत्र येऊन एक आंदोलन निर्माण झालं आणि त्या ठिकाणी जो न्याय पाहिजे होता तो न्याय त्यांना मिळाला. आता उद्या येणाऱ्या काळामध्ये आपण जर बघितलं बाबासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या माणसांना या ठिकाणी जागा कमी पडते. ही बाजूची 4.5 एकर जमीन या ठिकाणी या दीक्षाभूमीला मिळाली पाहिजे ही आमची दुसरी मागणी आहे. ती मागणी सरकारनं पूर्ण करावी, म्हणजे एवढ्या जागी ही जागा फारच कमी पडते आता दीक्षाभूमीला. आज फक्त शहरातून लोक आले, जर पूर्ण देशातून लोक आले तर जागा कमी पडते आणि त्यातल्या त्यात पार्किंग होती ती बंद झाली. जो यहाँ पे पार्किंग के लिए जो व्यवस्था चल रही थी उसके बारे में कुछ लोगों का निषेध था और उन्होंने आज यहाँ पे आंदोलन किया, और उस आंदोलन के बाद में पुलिस और जिला प्रशासन उनसे बात हुई कि इसको रोकना चाहिए जो आंदोलन थे उनकी तरफ से. तो यहाँ जो कमेटी के सदस्य हैं उन्होंने लिख के दिया है कि ये आंदोलन जो है आप स्थगित कीजिए, क्योंकि हम ये जो कंस्ट्रक्शन जो चल रहा था उसको तत्काल रोक रहे हैं, ऐसा लेखी में उन्होंने दिया है.
इसके बाद में सब लोग शांत हैं और मेरी एक से सभी से ये विनती रहेगी कि इसके बारे में अफवाहें ना फैलें, ना फैलाएं और शांति से यहाँ पे सब लोग चले जाएं। अच्छा, देखिए परिस्थिति की, अभी जो गाड़ियाँ आई है, बाहर से कई गाड़ियाँ आई है, तो क्या यहाँ पे कुछ अंदर से चल रहा था और इंटेलिजेंस नहीं था क्या यहाँ पे? नहीं, ये था कि आज लोगों को बोला गया था वो आए यहाँ पे, और क्योंकि ये इंटरनल मामला था इसलिए हम लोग देख रहे थे किस तरह से, तो जब लोग यहाँ पे इकट्ठे हुए और उन्होंने जब कायदा अपने हाथ में लेना शुरू किया, या फिर जो आपने देखा जो गर्डर्स या जो पिलर्स जो थे, स्टिल्स जो थी, उनको गिराया, तो उसके बाद में हम लोगों ने उनको रोका है और इसके बाद में कार्रवाई हमारी चल रही है। सर, क्या अपील करना चाहेंगे लोग जिस तरह से अभी भी जमा है आपके ये सब होने के बाद भी, क्या अपील करेंगे? क्योंकि काफी सारे लोग जो हैं दीक्षा भूमि में दर्शन के लिए भी आए हुए थे, वो भी यहाँ पे इसमें शामिल हुए, इसकी वजह से, और मेरी सबसे विनती यही रहेगी कि आप लोग शांतता रखें और जो ये निर्णय है ये राज्य सरकार स्तर का है और यहाँ पे जो कमेटी है उन्होंने भी ये निर्णय लिया है कि हम इसको अभी तात्पूर्णता और तात्काल इसको रोक रहे हैं। स्थिति नियंत्रण में, सर, स्थिति नियंत्रण में है, स्थिति नियंत्रण में है। कोई लाठीचार्ज नहीं किया क्योंकि मैं शुरू से यहाँ पे उपस्थित हूँ, कोई लाठीचार्ज की जरूरत भी नहीं थी क्योंकि ये जो मामला था ये धार्मिक भावनाओं से और एक ही ग्रुप यहाँ पे थे, क्योंकि इसमें लाठीचार्ज की कोई आवश्यकता नहीं, तो कोई हुआ भी नहीं है। स्थिति नियंत्रण में है सर, अभी बिल्कुल नियंत्रण में है और सब लोग समझदारी से काम ले रहे हैं और सब लोग अपने जगह छोड़ रहे हैं। थैंक यू।